सध्या शहर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू आहे. या काळात शहरात शांतता सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला तर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवणे, सोशल मीडियावर अशा पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा मॉनिटरेबल सेल करडी नजर ठेवून आहे. आतापर्यंत 12 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या 36 पोस्ट डिलीट करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर, टेलिग्राम, शेअर चॅट, स्नॅपचॅट यासह सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिक अकाउंट ओपन करून त्याद्वारे सामाजिक राजकीय पोस्ट करून आपली मतं व्यक्त करतात. मात्र अशा पोस्टमुळे जातीय तेढ महापुरुषांची बदनामी होऊन शहराच्या हद्दीत सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा लागू शकते. आगामी लोकसभा निवडणूक, रमजानी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, मिरवणूक, रामनवमी या उत्सवांच्या काळात पोस्ट टाकणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यांतर्गत सोशल मीडिया टीमची संपूर्णपणे करडी नजर आहे. असे प्रकार काही उघडकीस आल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, फौजदार नागेश इंगळे, हवालदार अविनाश पाटील, मच्छिंद्र राठोड, माळी काळे, जगताप पंचवाग, राठोड टेकाळे यांनी ही कारवाई केली आहे. 10 दिवसात 12 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल 12 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा 36 पोस्ट सायबर पथकानं निदर्शनास आणून देऊन त्या हटवण्यात आल्या आहेत. बदनामीकारक पोस्ट करणं, टाकणं, गावठी पिस्तूल, बुद्रुक तलवार अशी घातक शस्त्र हातात घेऊन सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यावर कारवाई होऊ शकते. अशा पोस्ट आढळून आल्यास त्वरित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात येत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.